नमस्कार मी सुमन सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आमचूर पावडर कशी बनवायची ती पण एकदम पांढरी शुभ्र तर मार्केटमध्ये मा जेव्हा आणतो ना तर ती थोडीशी काळी असते तर अशा प्रकारे तुम्ही ही जर आमचूर पावडर बनवली ना तर वर्ष काय दोन वर्षसुद्धा तुमची ही आमचूर पावडर खराब होणार नाही आणि एकदम केमिकल विरहित आपल्याला ही आमचूर पावडर मिळेल तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपल्याला अशा प्रकारच्या कैऱ्या हव्या आहे जास्त आंबट पण नको आहे तर अशा कडक बघून आणायच्या आहे एकदम पिकलेल्या पिवळ्या नको आहे आपल्याला एकदम कडक अशा आपल्याला कैऱ्या लागणार आहे तर त्याआधी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे त्याचे देठं काढून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला त्याची अशा प्रकारे ही हिरवी साल आहे ना ती काढून टाकायची आहे कारण हिरव्या सालीमध्ये थोडासा कडवटपणा असतो म्हणून बरेच लोक कोवळ्या याचासुद्धा आमचूर पावडर करतात पण म्हणूनच ती थोडीशी काळी होते आणि ती जास्त दिवस टिकतसुद्धा नाही तर आता हे सा आपण कैऱ्या ज्या साळून घेतल्या आहे ना तर एका बाउलमध्ये आपल्याला एक चमचा मीठ टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला ज्या कैऱ्या साळून घेतल्या आहे त्या लगेचच मिठाच्या पाण्यात त टाकून घ्यायच्या म्हणजे कैऱ्या कडक पण राहतात आणि काळ्यासुद्धा पडत नाही जसे वेपर्स करतो ना तशाच प्रकारची ही प्रोसेस आहे आता सर्व कैऱ्या आपण साळून पाण्या मिठाच्या पाण्यात टाकलेल्या आहे आणि मिठाच्या पाण्यात टाकल्यामुळे दुसरा एक फायदा होतो की ती आमचूर आपला लवकर खराब होत नाही तर आता आपण एक वेपरचं आपल्या वेपरचं स्लायसर आहे ना त्याने आपल्याला हे बारीक बारीक स आपल्याला वेपरसारखे चिप्स काढून घ्यायचे आहे याचे तर तुम्ही सुरीने तुमच्याकडे हे वेपरचं चिप्स काढायचं मशीन नसेल ना तर तुम्ही मश सुरीसुद्धा काढून घेऊ शकता तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कसं काढायचं ते तर अशा प्रकारे पातळ पातळ जर काढल्या ना तर हे वाळायला लवकर मदत होते म्हणून अशा प्रकारे आपल्याला हे मशीनच्या साहाय्याने हे चिप्स काढून घ्यायचे आहे तुम्ही आडवे तिडवे कसेही काढू शकता आता तुम्हाला दुसरी पद्धत मी दाखवणार आहे ती म्हणजे सुरीनी सुरीनीसुद्धा तुम्ही असे पातळ पातळ याचे चिप्स काढून घ्या ते सुद्धा पटकन वाळतात पण काढताना फक्त पातळ पातळ काढा म्हणजे लवकर सुकेल जर तुम्ही जाड जाड काढले ना तर ते लवकर सुकत नाही त्याला जास्त वेळ लागतो सुकायला तर बघा मी असे सुद्धा पातळ पातळ काढले आहे पण शक्यतो स्लायसर असेल ना तर स्लायसरनीच काढा तर मी पूर्ण स्लायसरनीच काढलेले आहे तर तुम्ही बघू शकता किती पातळ असे चिप्स आपले निघालेले आहे आता हे चिप्ससुद्धा आपल्याला पुन्हा एकदा ज्या बाऊलमध्ये आपण पहिली कैरी भिजत टाकली होती ना ते पाणी मी टाकून दिलं आणि दुसरं पाणी घेतलेलं आहे आणि ह्या पाण्यामध्ये सुद्धा परत आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे एक चमचा मी पुन्हा मीठ टाकलेला आहे आणि जे चिप्स आपण केले आहे ना ते या पाण्यामध्ये आपल्याला थोडा वेळ ठेवायचा आहे भिजत त्यामुळेच आपला कैरी आमचूर आहे ना हा जास्त दिवस टिकतो अशाच प्रकारे जर तुम्ही ह्या ट्रिक वापरल्या ना तर ह्याच पद्धतीने जर तुम्ही आमचूर पावडर बनवली ना तर तुमची आमचूर पावडर कधीच खराब होणार नाही आणि मिठामुळेच ती आमचूर पावडर तुमची जास्त दिवस टिकते तर बघा मी दहा ते पंधरा मिनटं अशी भिजत मिठाच्या पाण्यात ठेवली होती आणि त्यानंतर आपल्याला एका चाळणीमध्ये ही काढून घ्यायची आहे सगळे चिप्स आपण चाळणीमध्ये काढून घेऊ तर मी आधी तुम्हाला आंब्याच्या भरपूर रेसिपी वेगवेगळ्या दाखवलेल्या आहे इथं मी आ, मी इथे कैरीचे लोणचं दाखवलेलं आहे क कैरी किसून लोणचं कसं करायचं ते दाखवलेलं आहे खानदेशी प्रकारचं लोणचं कसं बनवायचं ते सुद्धा दाखवलेलं आहे मिक्सरला दळून आपण लोणचं कसं करतो ते सुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर बघा चिप्स गाळून घेतले आहे तर ते आता आपल्याला उन्हामध्ये सुकवून घ्यायचे आहे तर माझ्याकडे गॅलरीत छान असं ऊन येतं तिथं जाळी होती त्यावर मी एक कॉटनचा कपडा टाकलेला आहे त्यावरच हे मी चिप्स असे सुकवून घ्यायचे घेणार आहे असे पातळ पातळ जसे आपण वेपर्स पसरवतो ना तसे पसरवून घ्यायचे आहे आपल्याला त्यामुळे लवकर सुकल्या जातील तुम्ही जर जा जाड थर दिला ना तर ते लवकर सुकणार नाही किंवा त्याआधी तुम्ही कपड्यात बांधून चांगला कोरडं करून सुद्धा सुकवू शकता अशा प्रकारे मला दोन दिवस असे हे चिप्स सुकायला लागलेले आहे तर तुम्ही बघू शकता दोन दिवसात छान असे आपले चांगलं कडकडीत जर ऊन असलं ना तर लवकर आपले हे चिप्स सुकल्या जातात जर ऊन जास्त नसेल तर तुम्हाला वेळ लागेल असे कुरकुरीत झाले पाहिजे हाताने चुरल्यानंतर ते चुरल्या गेले पाहिजे आणि तुम्ही इथे कलरसुद्धा बघू शकता याचा किती पांढरा शुभ्र कलर टिकून राहिलेला आहे बऱ्याच वेळा ब तुम्ही जर बघितलं ना असं चिप्स वाळवल्यानंतर ते काळे पडतात आता आपण हे चिप्स आहे ना सर्व प मिक्सरला टाकून आपण दळून घेणार आहोत त्याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला तर आता आपण हे मिक्सरला दळल्यानंतर एका चाळणीने जी तुमची गहू गव्हाचं पीठ गाळायची चाळणी असते ना तर त्याने हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला तर त्यामध्ये थोडेसे जाडसर कण वगैरे असतील ना तर ते प्लेन अशी पावडर तुमची तयार होईल म्हणून तुम्ही ही चाळून घ्या आधी आणि उरलेली वरती जे खडे राहतील ना ते पुन्हा एकदा मिक्सरला टाकून पुन्हा फिरवून घ्या म्हणजे तुमची बिलकुल का तुमची पावडर वाया जाणार नाही तर बघा अशा प्रकारे एकदम बारीक अशी फाईन पावडर तयार होते आता ही जी जाड राहिली आहे ना वरती ती पुन्हा आपण एकदा मिक्सरला टाकून दळवून घेऊ तर अशा प्रकारे ही पावडर एक वाटीभर पावडर तयार झालेली आहे चार कैऱ्यांमध्ये म्हणजे जवळपास माझी ही शंभर ग्रॅम पावडर तयार झालेली आहे तर अशा प्रकारची ही आमचूर पावडर तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बाकीचे जे व्हिडिओ मी कैरीचे बनवले आहे त्याच्या सर्वांची लिंक मी व्हिडिओच्या खाली देणार आहे ती तुम्ही नक्की बघा खूप साध्या सोप्या पद्धतीने मी दाखवलेली आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद